नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दर्शक हो, खर तर आज 15 जून आणि जवळपास सर्व महाराष्ट्रभर त्या ठिकाणी शाळांना सुरुवात होते. विद्यार्थ्यांचा आज शाळेचा पहिला दिवस आहे. मोठ्या संख्येने विद्यार्थी त्या ठिकाणी आपल्या शाळेच्या या नवीन वर्षाला शैक्षणिक वाटचालीला सुरुवात करतायत. आणि ह्या सगळ्याचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे आज या मंगळवेढ तालुक्यातल्या खुमनाळ शाळेमध्ये या भागाचे आमदार असलेले समाधान आवताडे यांच्या संकल्पनेतून ते स्वतः त्या ठिकाणी इथं उपस्थित राहून विद्यार्थ्यांना या बैलगाडीतून त्या ठिकाणी शाळेमध्ये घेऊन येतानाचं चित्र पाहायला मिळतंय. अतिशय जल्लोष आहे. विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, समाधानाचं वातावरण आहे. स्वतः आमदार साहेब त्या ठिकाणी बैलगाडी झुंपून विद्यार्थ्यांना बैलगाडीमध्ये सोबत घेऊन त्या ठिकाणी या शाळेकडे येतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण या निमित्ताने इथं झालं. या विद्यार्थ्यांसाठी हा आयुष्यभराचा ठेवा असणार आहे की आपल्या पहिलीच्या वर्गामध्ये किंवा आपण शैक्षणिक दिवसांची सुरुवात करत असताना स्वतः या भागाचे लोकप्रतिनिधी असलेले आमदार साहेबांनी आपल्याला हाताला धरून शाळेमध्ये आणून सोडले. हा निश्चितपणे सगळ्यांसाठी अतिशय आनंदाचा महत्वाचार आहे. या निमित्तानं खरं तर स्वतः आमदार साहेब काय म्हणतात त्यांच्याशी बोलूया. बैलगाडी झुंपून अतिशय पारंपरिक पद्धतीनं खरं तर या भागामध्ये मोठा शेतकरी वर्ग आहे आणि त्या शेतकऱ्याची मुलं कुठेतरी त्या ठिकाणी ह्या शाळेमध्ये येत आहेत. त्यावेळेला त्यांना आपला पालक कुणीतरी सोडायला चालला इतक्या हक्कानं खरं तर ती बैलगाडी झुंपून तुम्ही मुलांना शाळेपर्यंत घेऊन आला. शिक्षणाधिकारी होते, आमची बरीच मान्यवर मंडळी तुमच्या सोबत होती. आमदार साहेब काय फिलिंग आहे खरं तर लहान मुलांमध्ये अशा पद्धतीनं त्यांच्या पहिल्या दिवशी त्यांना शुभेच्छा देत असताना त्यांच्यासोबत वेळ घालवायला मिळतो, काय प्रतिक्रिया? खरं तर आजचा अतिशय आनंदाचा दिवस आहे. आज मलाही खूप ओढ होती या कार्यक्रमाला यायची. सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी आता जर बघितलं बैलगाडीमधून मुलांना, जी पहिलीची मुलं आहेत, आज पहिला शाळेचा पहिला दिवस आहे, अशा मुलांना शाळेपर्यंत सोडवण्याचं काम एक गावातून घरातून त्या मुलांना बैलगाडीतून शाळेपर्यंत सोडवलं, अतिशय आनंद वाटला. मी सुद्धा रात्रभर प्रवास करून या कार्यक्रमाची ओढ होती, रात्रभर न झोपता हा कार्यक्रम अटेंड केला. आणि कारण मुंबईमध्ये रात्री उशिरा खूप मीटिंग झाल्या, इथं आल्यानंतर अतिशय आनंद वाटला आणि लहानपणाच्या सुद्धा आठवणी या निमित्तानं आलेल्या आहेत. अविनाशजी, खरं म्हणजे मी सर्व खोमनाळ ग्रामस्थांचं मनापासून आभार मानतोय की मला परत त्या या सगळ्या गावातल्या लोकांनी लहानपणाच्या आठवणीत सोडलं की लहानपणी बैलगाडीत असेल किंवा सायकलीवर असेल ह्या सोडायची जी क्षण वाटत होते ते क्षण जरा कमी वेळ असल्यामुळे मी भाषणात थोडंसं कमी बोललो, पण अतिशय आनंद वाटला. आणि या सर्व मुलांना आज शाळेचा पहिला दिवस आहे, सगळ्यांना या निमित्तानं शुभेच्छा देत असताना अतिशय आनंद वाटून लहानपणीच्या आठवणी परत उजाळा या निमित्तानं निर्माण झाल्या. खरं तर भाषण करताना तुम्ही तुमच्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या, आजोळला आपण कशा पद्धतीनं बैलगाडीमध्ये जायचो हे सांगितलं, मुलांमध्ये आलं की ऊर्जा मिळते, त्यांच्याकडून प्रेरणा मिळते आपल्याला, ह्या गोष्टी सांगितल्या. परंतु हे सगळं होत असतानाच वृक्षारोपणाच्या बाबतीत मात्र तुम्ही अतिशय महत्वाचं विधान केले, कारण आपला मंगळवेढा भाग हा तसा दुष्काळाचा आहे आणि सातत्यानं तापमान वाढतंय, पावसाचं प्रमाण कमी होतंय, पलीकडे तुम्ही अक्षरशः विद्यार्थ्यांना समुद्राची पाणी पातळी वाढून नुकसान होणार आहे अशा बरीच गोष्टी पालकांना देखील जाणीव जागृतीच्या बाबतीमध्ये तुम्ही बोललाय. आणि एका महत्वाच्या मोहिमेचं खरं तर तुम्ही इथं नामोल्लेख केलाय की तुम्ही येत्या काळामध्ये जवळपास इथल्या 25,000 विद्यार्थ्यांना सोबत घेऊन हक्कानं एक झाड माझ्याकडून तुम्हाला त्या झाडाचं संगोपन करून इथलं तापमान आपण कमी करून ह्या भागामध्ये पाऊस कसा वाढेल याची काळजी घेऊया म्हटलाय. खरं तर त्या मोहिमेबद्दल डिटेलमध्ये मिळेल. आता हा जर उन्हाळा बघितला, आतापर्यंतच्या उन्हाळ्यामध्ये मी बरेचशा जी ज्येष्ठ माणसं आहेत त्यांना सुद्धा विचारतोय, माझ्याबरोबरच्या लोकांना तरी मी जाणवतोय की हा गेला उन्हाळा अतिशय तीव्रतेचा कडक आणि एक गुदमटलेला हा उन्हाळा जाणवला गेला. याचं कारण जर शोधलं गेलं तर या निमित्तानं आपण जर बघितलं तर याचं कारण मुख्य एकच आहे की आपण झाड लावायला कमी पडतोय, पृथ्वीला जो समतोल आहे वृक्षारोपणाचा हा कमी पडतोय. आज ह्या गोष्टी कुठेतरी लक्षात आल्यानंतर आपण सुद्धा या पृथ्वीला समतोल ठेवण्यामध्ये आपल्याही मतदारसंघाचा वाटा असला पाहिजे. मंगळवेढा तालुका हा दुष्काळी तालुका आहे, तर या दुष्काळी तालुक्यामध्ये जेवढी जास्तीत जास्त आपल्याला स्कोप झाडं लावायचं आहे तेवढ्या पद्धतीनं आपण झाडं लावली पाहिजेत. त्यामुळं माझ्याही डोक्यात अशी कल्पना आली की तालुक्यातल्या 25,000 विद्यार्थ्यांना घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड त्या निमित्तानं जर दिलं तर या 25,000 झाडं जर या तालुक्यात लागली तर नक्कीच या पर्यावरणाला समतोल राखण्याचं काम या निमित्तानं होईल. म्हणून आज या वृक्षारोपणाचं सुद्धा 25,000 झाडं
फक्त मंगळा तालुक्यामधनं लावण्याचा हा निर्णय घेतो आपण. आणि खरं तर खूप शुभेच्छा आहेत त्या कार्यासाठी. माध्यम म्हणून आम्ही देखील सगळी मंडळी तुमच्यासोबत निश्चितपणानं असणार आहोत. तर आमदार साहेब आत्ताच आपल्यासोबत बोलले, त्यांच्याशी संवाद साधला. खरं तर आज हा शाळेचा पहिला दिवस आहे, मुलांसाठी अतिशय महत्वाचा हा वेळ. ही शाळेची लहान लहान मुलं त्यांच्या खरं तर आठवणींसाठी ही गोष्ट फार महत्वाची आहे की आपल्याला पहिलीला शाळेमध्ये सोडण्यासाठी या भागाचे आमदार आले होते. त्यांच्या हाताशी धरून खरं तर आपण शाळेमध्ये आलो ही भावना इथल्या विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी प्रेरणादायी आहे, महत्वाची आहे. आणि अतिशय चांगल्या अशा पद्धतीचा उपक्रम या भागाचे आमदार असलेल्या समाधान अवतडे यांच्या संकल्पनेतून त्या ठिकाणी पार पडला. सकाळी त्या ठिकाणी अतिशय सजावट केलेली बैलगाडी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना घेऊन शाळेमध्ये आली. शिक्षकांचा त्या निमित्तानं खरं तर हौसला वाढणार आहे, त्यांना त्या ठिकाणी पाठबळ मिळणार आहे. विद्यार्थ्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा या निमित्तानं त्यांनी दिल्या. कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण या निमित्तानं त्या ठिकाणी या खुमराळ परिसरामध्ये झाले चित्र पाहायला मिळतं. त्यामुळं आज महाराष्ट्रभर शाळा सुरू होत असताना आज पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान अवतडे यांच्या माध्यमातून जो अभिनव उपक्रम राबवण्यात आलाय तो निश्चितपणानं आदर्श घेण्याजोगा आणि विद्यार्थ्यांना कुठेतरी आणि पालकांनाही बळ देणार आहे. कॅमेरामन संकेतचं मी अविनाश, महाराष्ट्र माझा, मंगळवेढा.